प्रतिष्ठानाच्या दुर्ग संमेलनाचे निमंत्रक दीपक प्रभावळकर यांना सह्याद्री विशेष सेवा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. गडकोटांच्या जीर्णोद्धारासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानाने दुर्गे संमेलनाचे निमंत्रक दीपक प्रभावळकर यांना सह्याद्री विशेष सेवा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती दुर्ग रक्षक श्रमिक गोजम गुंडे यांनी दिली आहे. नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात हुतात्मा दिनी म्हणजेच 23 मार्चला या पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रतिष्ठानाच्या वतीने महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील गडकोटांच्या जीर्णोद्धाराचे मोठे काम आहे. सह्याद्री प्रतिष्ठानाच्या या कामाची दखल जागतिक रेकॉर्ड्समध्येही केली गेली आहे. गेल्या 10 वर्षांपासून या पुरस्काराचे वितरण होत असून आजवर शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, प्रमोद मांडे, पांडुरंग बलकवडे आदी महान काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुरस्कार प्रदान करण्याचे हे दशकपूर्ती वर्ष असून यंदा या सोहळ्याचे दिमागदार नियोजन करण्यात आलेले आहे. शिवरायांच्या दुर्गमगड किल्ल्यांवर 36 तासांचा अखंड शिवजागर म्हणजे दुर्ग संमेलन असे आता समस्त महाराष्ट्रात नमूद आहे. दुर्ग संमेलनासारख्या कार्यांसह विविध मार्गांमधून किल्ल्यांच्या जीर्णोद्धारासाठी केलेल्या कामांची पावती म्हणूनच यंदाचा प्रथम सह्याद्री विशेष सेवा सन्मान दुर्ग संमेलनाचे निमंत्रक दीपक प्रभावळकर यांना जाहीर केला असल्याची माहिती श्रमिक गोजम गुंडे यांनी सांगितले. दीपक प्रभावळकर यांनी गेल्या 15 वर्षांपासून ही चळवळ महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांपर्यंत पोहोचवली. शिवरायांचे किल्ले या कारणे प्रचंड मोठे नसले तरी ते आजही जिवंत आहेत. या किल्ल्यांना गौरवशाली इतिहास असल्यानेच देशभरातील अन्य प्रांतातल्या किल्ल्यांपेक्षा या किल्ल्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य, केंद्र, शासनासह सामान्य माणसांनी कटिबद्ध राहावे अशी प्रभावळकर यांची धारणा आहे व त्यातूनच दुर्ग संवर्धन चळवळ वाढत असल्याचे ते म्हणाले. याच वेळी अशोक मानकर, डॉक्टर अमर अडके, डॉक्टर जी एस महाडी, डॉक्टर चंद्रकांत कुरणे, मीनल राजहंस, प्रदीप केळकर, चंद्रशेखर भुरांडे, सतीश अनसिंगकर, डॉक्टर सचिन पवार, रमेश भिवरे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे असेही प्रतिष्ठानाच्या वतीने सांगण्यात आले आहे.